राजा दशरथ स्त्री कसे बनले? राजा दशरथ यांच्या गर्भातून कोणाचा जन्म झाला? राजा दशरथ केव्हा स्त्री बनले होते आणि दशरथ रूपी स्त्रीपासून कोणत्या मुलाचा जन्म झाला होता? दक्षिण भारतातील रामायण दशरथ कथा आणि मांडवी रामायणामध्ये ही कथा आहे. त्रेता युग चालू होते, त्यावेळी राजा महाराज वनामध्ये जात असत, तसेच राजा दशरथ जंगलामध्ये गेले. त्यावेळी प्रत्येक क्षत्रिय असा नियम पाळत असे की शिकार मिळाली नाही तर तो राजा परत त्याच्या राज्यामध्ये येत नसे. याप्रमाणेच त्या दिवशी राजा दशरथला सुद्धा कोणतीही शिकार मिळाली नाही आणि ते शिकारीच्या शोधात खूप दूरपर्यंत पोहोचले. खूप दिवस गेले पण शिकार मिळाली नाही. एक दिवस ते थकून त्यांच्या कुटुंबाकडे परत आपल्या राज्यामध्ये जात होते. त्यांना खूप तहान लागली होती. तेव्हा त्यांना जंगलाच्या मध्ये एक सरोवर दिसले. तो सरोवर इंद्राच्या अप्सरांना स्नान करण्यासाठी होता आणि त्याचे रक्षण श्रृंगी ऋषी करत होते. श्रृंगी ऋषींनी त्यांच्या तेज आणि तपश्चर्येच्या बळावर त्या सरोवराची अशी स्थिती केली होती की त्या सरोवरामध्ये जोही पुरुष पाणी पिईल किंवा स्नान करेल तो लगेच स्त्रीच्या रूपामध्ये परिवर्तित होत असे. आणि त्याचवेळी महाराज दशरथ तहान लागल्यामुळे त्यांच्या घोड्याला घेऊन त्याच सरोवराजवळ गेले आणि पाणी पिऊ लागले. तेव्हा लगेच त्यांचे शरीर स्त्रीमध्ये परिवर्तित होऊन एका सुंदर अप्सरेप्रमाणे स्त्रीमध्ये झाले. जेव्हा ते त्या सरोवरातून बाहेर निघाले तेव्हा त्यांचे ते शरीर पाहून खूप दुःखी झाले आणि त्याच सरोवराजवळ बसून रडू लागले. तेव्हा त्याच जंगलामध्ये महाराज रोमपर जे अंगदेशचे राजा होते ते सुद्धा शिकारीसाठी आले होते. जेव्हा त्यांची नजर सुंदर अप्सरेसमान राजा दशरथ यांच्यावर पडली तेव्हा ते तिथेच थांबले. महाराज दशरथ यांनी निर्णय घेतला की आता ते अयोध्येला जाणार नाही. जर मी अयोध्येला गेलो तर तिथे जाऊन मी काय सांगणार? लोक मला कसं ओळखतील की मी महाराज दशरथ आहे? त्यांना काय सांगणार? त्या लोकांना असं वाटलं की मीच महाराज दशरथ यांना मारलं आहे आणि मी त्यांच्या राज्यामध्ये आलो आहे कारण मी स्त्रीच्या रूपामध्ये आहे, त्यामुळे लोक विचारच करणार नाही. कितीतरी गोष्टींचा विचार करून त्यांना भीती वाटून त्यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्मृती पहिल्यासारखीच होती, त्यांना सगळं आठवत होतं, मी आधी काय होतो आणि यावेळी काय झालो, पण ते करणार तर काय करणार ते विचार करतच होते. त्याचवेळी तिथे राजा रोमव्रत पोहोचले आणि म्हणाले, हे सुंदरी, तू कोण आहे आणि तू या निर्जन वनामध्ये काय करत आहे? तेव्हा राजा दशरथ म्हणाले, मी कोण आहे, कोणत्या कामासाठी इथे आले आहे, मला काहीही आठवत नाही. तेव्हा रोमवत म्हणाले, हे सुंदरी, तू या वनामध्ये काय करत आहे? तू माझ्याबरोबर माझ्या महालात चल, तू परमसुंदरी आहे. तेव्हा राजा दशरथने विचार केला की मला या राजाबरोबर जावं लागेल, जर मी नाही गेलो तर मी या जंगलात काय करू, असा विचार करून राजा दशरथ रोमपतबरोबर त्यांच्या राज्यात गेले. राजा रोमपत यांनी दशरथरूपी स्त्रीबरोबर विवाह केला. काही दिवसांनंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला, तिचं नाव त्यांनी शांता ठेवलं. इकडे अयोध्येमध्ये जेव्हा ही बातमी कळाली की खूप दिवस होऊनही राजा दशरथ परत आले नाही तेव्हा राजा दशरथ यांच्या राण्या चिंता करू लागल्या. तेव्हा राणीने गुरु वशिष्ठ यांना बोलवून त्यांना सगळं सांगितलं. राण्या म्हणाल्या, हे गुरुदेव, महाराज दशरथ शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते आणि आज एक वर्ष होऊन गेले आहे, महाराज दशरथ अजूनही अयोध्येला परत आले नाहीत, आम्हाला काळजी वाटत आहे. गुरु वशिष्ठ महान ज्ञानी होते, त्यांनी राणीला धीर दिला आणि त्यांनी मंत्र्यांना बोलावले. मंत्र्यांमध्ये विद्वान मंत्री आर्य सुमंत होते. आर्य सुमंत यांना गुरु वशिष्ठ यांनी राजा दशरथ यांना शोधण्यासाठी पाठवले. आर्य सुमंत सेना घेऊन महाराज दशरथ यांच्या शोधासाठी निघाले. ते राजा दशरथ यांच्या घोड्यांच्या टापांना पाहत पाहत चालले होते. आर्य सुमंत तिथे पोहोचले जिथे सरोवर होते.
राजा दशरथ यांच्या घोड्यांची पावले तिथे संपली तेव्हा आर्य सुमंत विचार करू लागले की या सरोवरापासून महाराज दशरथ कुठे गेले. काही कथांमधून अशीही कथा ऐकली होती की निर्जन जंगलामध्ये जे सरोवर असतं ते त्याला नीट पारखूनच त्याच्यामध्ये पाय ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये प्राणीसुद्धा असू शकतात किंवा ते सर्व शापीतसुद्धा असू शकते किंवा कोणाच्या तेजामुळे काहीही होऊ शकते. त्यामुळे ते सरोवराजवळ तर गेले पण सरोवरामध्ये पाय ठेवला नाही. त्यांनी त्यांच्या सेनेला थांबवले आणि सांगितले की कोणीही या सरोवराजवळ जाऊ नका. त्यानंतर ते तिथून पुढे निघाले तेव्हा त्यांना तिथे एक आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये शृंगी ऋषी तपश्चर्या करत असत. आर्य सुमंत त्या आश्रमामध्ये गेले. आश्रम सरोवरापासून थोड्याच अंतरावर होता. आर्य सुमंत यांनी ऋषींना प्रणाम केला आणि म्हटले, हे ब्रह्म ऋषी, काही दिवसांपूर्वी आमचे महाराज दशरथ या जंगलामध्ये आले होते. मी त्यांच्या घोड्यांच्या पावलांना पाहत पाहत इथपर्यंत आलो आहे. सरोवरानंतर त्यांच्या घोड्यांची पावले दिसत नाही. कृपया मला या रहस्याविषयी सांगा. महाराज दशरथ आता कुठे आहेत? शृंगी ऋषी यांनी त्यांच्या शक्तीने पाहिले आणि सांगितले की ज्या सरोवराजवळ तुम्ही थांबले होते ते सर्व माझ्या तपोबलामुळे त्या सरोवरामध्ये जीही व्यक्ती पुरुष असेल त्याने स्नान केले किंवा पाणी पिले तर माझ्या तेज सेवेमुळे त्यांचं लगेच स्त्रीमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे हे महामंत्री, तुमचे महाराज दशरथ त्या सरोवरामध्ये पाणी पित असतील त्यामुळे त्यांचे रूपांतर स्त्रीमध्ये झाले असेल. आर्य सुमंत म्हणाले, कृपया मला हे सांगा, जर ते स्त्री रूपामध्ये असतील तर ते यावेळी कुठे आहेत? आपल्या तपोबलाने शृंगी ऋषी यांनी दाखवले की अंगदेशचे राजा रोमपद यांच्याजवळ महाराज दशरथ त्यांची राणी बनवून राहत आहेत आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर आर्य सुमंत शृंगी ऋषींची आज्ञा घेऊन पुढे निघाले आणि अंगदेशात जाऊन पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर ते राजा रोमपद यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्याविषयी आणि अयोध्येविषयी राजा रोमपदला सगळं सांगितलं आणि म्हणाले की महाराज, माझ्या येथील राजा एका जंगलात शिकारीसाठी आले होते. त्या ठिकाणाहून आजपर्यंत ते अयोध्येला पोहोचले नाहीत. त्यामुळे मी शृंगी ऋषींच्या सांगण्यावरून इथे आलो आहे. कारण तेच राजा तुमच्या इथे एका स्त्रीच्या रूपामध्ये राहत आहेत. राजा रोमपद यांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली त्यांनी लगेच दशरथ रूपी स्त्रीला बोलवले आणि म्हटले की हे कोण आहे, ओळख? राजा दशरथने आर्य सुमंतला ओळखले आणि विचारले की तुम्ही इथे कोणत्या कामासाठी आले आहे. तेव्हा आर्य सुमंत म्हणाले की हे महाराज, तुमच्या अयोध्येमध्ये नसल्यामुळे तुमच्या प्रजेचे संतुलन बिघडत आहे, तुमच्या राज्याचा नाश होत आहे. दुसरे लुटारू राजा अयोध्येवर आक्रमण करू लागले आहे. अयोध्या खूप अडचणीत सापडली आहे. त्यामुळे राजाशिवाय ते राज्य चालवू शकत नाही. महाराज दशरथ म्हणाले, हे सुमंत, मला तर आपल्या राज्यामध्ये परत येत होतो तेव्हा रस्त्यामध्ये एक सरोवर दिसले. मी त्यामध्ये पाणी पिण्यासाठी थांबलो होतो पण मला काय माहीत की ऋषींच्या तेजामुळे मी स्त्री होईल. मी जसा पाणी पिण्यासाठी खाली उतरलो माझे नारी रूपामध्ये रूपांतर झाले. आता तुम्हीच सांगा, मी असे रूप घेऊन अयोध्येला कसा येऊ शकलो असतो? जेव्हा मी शिकार करण्यासाठी आलो होतो तेव्हा मी पुरुषाच्या रूपामध्ये होतो पण आज स्त्रीच्या रूपामध्ये आहे. माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? त्यामुळे मी हतबल होऊन राजा रोमपदकडे येणं योग्य समजलं. तुम्ही राजा रोमपदकडे मला तुमच्याबरोबर येण्याची आज्ञा मागितली तर मी इथून तुमच्याबरोबर येईन. आर्य सुमंत यांनी लगेच गुरु वशिष्ठ यांना बोलावले आणि त्यानंतर जाऊन राजा रोमपद यांना भेटले. महाराज हे स्वतः राजा दशरथ आहेत, अयोध्येचे राजा आहेत आणि त्यांचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं आहे. ज्यावेळी ते तुम्हाला भेटले होते त्यावेळी ते शिकार करण्यासाठी आले होते आणि चुकून स्त्री बनले. त्यामुळे त्यांना तुम्ही आता मुक्त करा. आम्ही सगळे लोक जाऊन शृंगी ऋषींकडून त्यांना परत पुरुष रूप देऊ.
राजा रोमपद उदार विचारांचे होते. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही यांना घेऊन जा, मी सुद्धा यांच्याबरोबर येतो. राजा रोमपद, उर्वशिष्ठ आणि दशरथ रूपी स्त्री आणि त्यांची पूर्ण सेना श्रृंगी ऋषींकडे गेले आणि आर्य सुमंत यांनी त्यांना प्रणाम करून म्हटले, हे ऋषीवर, हे माझे राजा, जे अयोध्या नरेश चुकीने तुमच्या सरोवरामध्ये त्यांनी पाणी पिलं. एका राजाच्या नसल्यामुळे राज्याचे संतुलन बिघडत आहे. राज्यामध्ये असा दुष्काळ पडला आहे की राजाशिवाय काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे हे मुनिवर, यांना परत पुरुषाच्या रूपामध्ये घेऊन या. तेव्हा श्रृंगी ऋषी म्हणाले, हे महाराज, जर मी तुम्हाला तुमचे पुरुष रूप दिले नाही तर सगळ्यात मोठा पापी मी समजला जाईल. ज्या राज्यांमध्ये प्रजा खूप दुःखी असेल, राज्याचे संतुलन बिघडत असेल, त्या देशाचा राजा कोणत्याही अडचणीत असेल, अशावेळी मी त्याची मदत करू शकत नसेल तर मला पूर्ण पाप लागेल. त्यामुळे हे राजन, मी तुम्हाला तुमचं पुरुष रूप परत देत आहे. आणि त्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी दशरथ राजावर पाण्याचे काही शिंतोडे टाकले. त्याचवेळी लगेच राजा दशरथ त्यांच्या पुरुष रूपामध्ये आले. राजा दशरथ यांनी श्रृंगी ऋषींना प्रणाम केला आणि सगळे मंत्री परत जाऊ लागले. तेव्हा राजा रोमपद म्हणाले, हे महाराज, तुमच्या 3 राणी आहे पण तुम्हाला मुलगी नाही, त्यामुळे तुम्ही ही कन्या तुमच्याबरोबर घेऊन जा आणि तिचं तसंच पालनपोषण करा ज्याप्रमाणे एका मुलाचं पालनपोषण लोक करतात. काही लोक म्हणतात की महाराज दशरथ त्यांची जी मुलगी होती तिचा जन्म कौशल्याच्या गर्भातून झाला होता. पण श्री रामचरित्र मानसमध्ये लिहिलेलं आहे की दशरथांच्या अंशापासून कोणतंही मूल जन्माला आलेलं नाही. जेव्हा रावण ब्रह्माजींकडे वरदान मागत होता तेव्हा त्याने असं सुद्धा वरदान मागितलं होतं की राजा दशरथ यांच्या अंशापासून कोणतेही मूल जन्माला येऊ नये, त्यामुळे ब्रह्मदेव मला असेही वरदान द्या. त्यामुळे ब्रह्मदेवांच्या वरदानानुसार राजा दशरथ यांच्या अंशापासून कोणतंही मूल जन्माला आलेलं नाही. अशा प्रकारे राजा दशरथ यांचं पुरुष रूप परत मिळालं आणि परत ते आनंदाने अयोध्येवर राज्य करू लागले. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.